नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती लॉक्स अँड रेसिपीज। तर आज आपल्या व्हिडिओला खूप उशीर झालेला आहे, आपला खास दिवाळीचा व्हिडिओ आहे हा। तर बघा आता तुम्ही कशामुळं आपला उशीर झालेला एवढा व्हिडिओ म्हणजे उशिरा टाकला आहे, हे बघा। हा दिसतो आहे हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आपला। बघू शकता तुम्ही किती छान अशी दिव्यांची रोषणाई केलेली आहे, हे बघा। दिवाळी म्हणलं की खरंच सगळ्यांसाठी खूप आनंदाचा क्षण असतो। पूर्ण वर्षातून सगळ्या सणांच्यात खास सण हा आहे आणि सगळ्यात मोठा सण आहे हा। सगळ्या सणांचा राजा आहे दिवाळी म्हणजे। हे बघा किती छान प्रकारे रोषणाई वगैरे केलेली आहे, आणि हे बघा कशाप्रकारे लक्ष्मीची पूजा केलेली आहे मी, ते बघा तुम्ही। आपला व्हिडिओ एवढं लेट यायचं कारण म्हणजे मी आजारी होते, जवळजवळ रविवारपासून आजारी आहे मी, आणि समोर लक्ष्मीपूजन होते त्या दिवशीसुद्धा मी सकाळपासून उठलेच नव्हते। दुपारी दवाखान्यातून जाऊन आले, त्याचवेळी डॉक्टर म्हणत होते ॲडमिट व्हा, पण मी काही ॲडमिट झाले नाही। म्हणजे संध्याकाळी आपली लक्ष्मी पूजायची घरी, कसं काय ॲडमिट व्हायचं ना। मग त्यावेळी ब्लड वगैरे चेक करा दिलं, आणि मग संध्याकाळी होऊन एकदम फ्रेश होऊन मी देवाची पूजा केली। बघा तुम्ही स्वतःचा मेकअप नाही केला, पण सगळं देवाचं व्यवस्थित तिथलं तिथं दिवे वगैरे लावून सगळं पूजा वगैरे मांडलेली आहे। दुसऱ्या दिवशी मग मी मंगळवारी जाऊन ॲडमिट झाले दवाखान्यात। तर अजूनही मला एवढं काय चांगलं बरं वाटत नाही, पण मला तुमच्यापर्यंत हा आपला दिवाळीचा व्हिडिओ शेअर करायचा होता, म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते। तर बघा तुम्ही कशाप्रकारे मी लक्ष्मीची पूजा मांडलेली इथे। तर सुरुवातीला म्हणजे गायगोरांची बारस, नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, त्यानंतर दीपावली पाडवा, पाडव्याच्या आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन येतं, नंतर पाडवा येतो, आणि नंतर भाऊबीज। पण ह्या वर्षी काय झाले, जवळजवळ दोन दोन सण आपले एकाच वेळेस आलेले आहेत, आणि दिवाळी म्हटल्यानंतर कसं होतं ना, सकाळचं उठलं की लवकर उठायचं, लवकर आंघोळ्या वगैरे करायच्या, घरातल्या माणसांना सुद्धा आंघोळ्या वगैरे म्हणजे घालायच्या, औक्षण करायचं, जेंट्स म्हणजे मुलं वगैरे यांचं सगळ्यांचं गायगोऱ्याची सकाळची पूजा करायची, आणि रांगोळी वगैरे काढून सगळं संध्याकाळचं पण दिव्याची रोषणाई वगैरे करायची। असं खूपच छान असं दिवाळी म्हटलं की एवढं उत्साह असतो ना, आणि दिवसभर फराळाचं बनवायचं तर खूप छान वाटतं। दिवाळीच्या सणाला खूप म्हणजे खूपच भारी वाटतं। आणि नेमकं दिवाळीच्या सणामध्ये मी आजारी पडलेली आहे, पण तरीसुद्धा मी मिस नाही केलं कुठलाच देवाचा कार्यक्रम, सगळं व्यवस्थित केलं। मी संध्याकाळची घरी येत होते दिवसभर ॲडमिट होऊन। हे बघा अशा प्रकारे मी लक्ष्मीची पूजा केलेली आहे, आणि त्यानंतर हे बघा मी गाड्यांची पूजा करते। खूप वाईट वाटलं मला की असं एवढा आपला छान सण, आणि त्या सणात मी आजारी पडली। आता काय करणार ना, दुखण्यापुढं कुणाचंच काय चालत नाही। हे बघा आपल्या सोमला का नारळ फुटलेला नाही, त्यानंतर येऊन आपल्या बाईने नारळ फोडलेला आहे। त्यानंतर मी सगळ्याचं औक्षण करून घेतलेलं आहे संध्याकाळचं। हे बघा त्यानंतर फटाके फोडलेले आहेत,
इथलं होऊन मी इकडे फटाके वाजवलेले साईडला जरा. हे बघा त्यानंतर मी सुद्धा पावसाळे वाजवलेले आहेत. तीन पावसाळे एकाच वेळेस पेटवल्या. हे बघा हा दिसतोय तो फटाक्याचा स्टॉल आहे भावाचा आहे. तर रविवारी आम्ही दवाखान्यात गेलो त्यावेळेस फटाके आणले होते मुलांना. तेव्हा का वुमेन्स होम त्यांच्या चॉईसनी काय लागतात ते फटाके घेत आहेत. आणि त्याच दिवशी मी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा घेतली होती. तिथे शेजारीच लक्ष्मीची मूर्ती आहे. हे बघा किती छान अशा मूर्ती आहेत. ह्यातलीच मी एक मोठी बघून लक्ष्मीची मूर्ती घेतली होती. तर तिथला काढलेला व्हिडिओ आहे. तर खूप छान असं सगळं दिवाळीचं सगळं असं शॉपिंग करायला खूप छान असं सगळं विकायला तिथं आलेलं आहे. आकाश कंदील वगैरे सगळंच खूप छान असं बाजारातसुद्धा सगळं आहे. तर हे बघा मी रविवारीसुद्धा येऊन गेले ते दवाखान्यात. तर रविवारी काय मला फरक पडला नाही. परत सोमवार आलो ते लक्ष्मीपूजन दिवशी. मग दिवशी ब्लड चेक कराय दिलं आणि मग त्याच्यात आलं होतं माझ्या पेशी वगैरे वाढल्या होत्या. ताप वगैरे मी जास्तच सिरियस होते जरा. पण आता बरं वाटतंय. पण आज पण मला एवढं नाही का असं कप झाल्यामुळे जास्त मला बोलता येत नाही. पण तरी पण मी आज तुमच्यामध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे. कारण आज नाही करणार तर मग दिवाळीचा व्हिडिओ कधी शेअर करणार ना. हे बघ सकाळची तुळशीची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून गायची सुद्धा पूजा वगैरे करावं लागते सकाळची. हे बघा गायची पण मी पूजा केलेली आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ वेळात वेळ काढून छोटपणे बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर हे बघा त्यानंतर आपला सोम आहे. सोमने बनवलेला किल्ला आहे हा. मी सगळे फोटोज घेतलेले आहेत. तर हे बघा रांगोळीचे फोटो वगैरे आहेत. आणि हे बघा इकडे सुद्धा या पी देवपूजा केलेली सकाळची. बाबा बिजीची पण फक्त मी फोटो शेअर केलेले आहेत. तिकडे सुद्धा व्हिडिओ नाही शेअर केला मी आजारी असल्यामुळं. हा लहान भाऊ आहे माझा. आणि हे बघा हा मोठा भाऊ हा छोटा भाऊ आहे.
तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा। तर मी आता व्हिडिओ बंद करत आहे। धन्यवाद।